आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये शनया आणि गुरुनाथ आता पुन्हा गुलमोहर सोसायटी मध्ये राहायला आले आहेत. शनयानं तिथं घर विकत घेतलं आहे, त्यामुळे नानाजी, बाबा, महाजनी काका सगळेच गुरुनाथला ओरडतात. गुरुनाथ आता नवीन काय गेम खेळणार आहे असा सवाल सगळे त्याला करतात. तू राधिकाला पुन्हा त्रास दिला तर तुझी खैर नाही असं बाबा त्याला ओरडून सांगतात. मात्र गुरुनाथ म्हणतो, यात माझी काहीच चूक नाही, शनया मला इथं घेऊन आली आहे. आता गुरुनाथ खरं बोलतोय की हा सुद्धा त्याचा काही गेम आहे हे लवकर कळेलच, पण त्याआधी पाहूया या मालिकेच्या मागील भागात नेमकं काय झालं. राधिका सौमित्रसोबत रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत असताना तिला निनावी फोन येतो. फोन करणारा व्यक्ती तिला सांगतो की तुझी एक महत्त्वाची फाईल तुझ्या गाडीमध्ये राहिली आहे. राधिका धावत पळत गाडीजवळ जाते, पण फाईल तिथे नसते. तेव्हा सौमित्र ऑफिसमध्ये फोन करून विचारतो, तेव्हा कळतं की राधिकानं फाईल ऑफिसमध्येच ठेवली आहे. सौमित्र राधिकाला समजावतो की जो कोणी व्यक्ती तुला कॉल करत आहे तो तुझ्या मनाशी खेळ खेळतोय, तो तुला त्रास देऊ इच्छितोय. इकडे शनया राधिकाची मदत मागायला, म्हणजेच गुरुनाथचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागायला तिच्या घरी येते, पण तिथे महाजनी काकू, नानी आणि आई तिला चांगलंच चोपतात, तिचा अपमान करतात, तिच्यासोबत मारहाण करतात. त्यामुळे अपमानित झालेली शनया आता बदला घेणार आहे. ती आता बदलली आहे. ती गुरुला सांगते की मी आता एकेकाचा बदला घेईन आणि सगळ्यांना दाखवेन की ही नवीन शनया आता कशी आहे. त्यामुळे शनया गुलमोहर सोसायटीमध्ये घर घेते. त्याच दरम्यान गुरुनाथ राधिका आणि सौमित्रला एकत्र पाहतो. तेव्हा सौमित्र गुरुनाथला विचारतो की तू या सोसायटीत राहायला का आला आहेस. राधिकासुद्धा गुरुनाथला म्हणते की हा तुझा डाव आहे हे आम्हाला माहिती आहे, पण गुरुनाथ तिथेही म्हणतो की मला इथे जबरदस्ती घेऊन आणण्यात आलं आहे. आता पाहूया गुरुनाथ किती खरं बोलतोय, किती खोटं. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेट्ससाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.